हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 10 सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1 एंड 2 एंड टुडेज डे इज डे नंबर 14। मित्रांनो, 14 डे आपण सुरुवात करत आहोत। त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करायचं आहे। मित्रांनो, आधी चॅनल सबस्क्राइब करा, प्लेलिस्टचा वापर करून तुम्ही मित्रांनो डे 1 टू 13 पर्यंतचे व्हिडिओ पाहू शकता, प्री टेस्ट पाहू शकता। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून प्लेलिस्टचा वापर करून मागील व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया। इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत मित्रांनो, आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचे। तिथे आपण डायरेक्ट एक्सरसाइजकडे वळूया, तिथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल। काय बघा, पहिला क्वेश्चन, इन ट्रायंगल एस टी यू लेंथ ऑफ एस टी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ टी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ एस यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, देन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एस टी यू। ओके फ्रेंड्स, चला सुरुवात करूया। आधी आपण एस टी जो आहे 6 सेंटीमीटर तो काढून घेऊया। एस टी 6 सेंटीमीटर बघा, मी आधीच काढून ठेवला आहे, बरोबर 6 सेंटीमीटर आहे। आता फ्रेंड्स, मी थोडी रफ फिगर जी ना ती काढून घेतली तरी चालेल, नाही का? हा कोणता घेतला, आता एस टी घेतला, एस टी आणि दुसरा कोणता आहे मग एस टी यू आहे, हा 6 आहे। टी यू जर बघितला, हा टी यू, टी यू जो आहे तो 4.5 आणि एस यू जो आहे हा 5। तर फ्रेंड्स, याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर आधी एस टी आपण 6 काढला, आता जो पॉईंट आहे आपला यू तो वरती आहे आणि तो एस पासून 5 सेंटीमीटर आहे। त्यामुळे कंपासमध्ये 5 घ्या, 5 सेंटीमीटर बरोबर अंतर घ्या, यापर्यंत 5 सेंटीमीटर अंतर घेतलं। आता मित्रांनो, एस वरती कंपासचं एक टोक ठेवणार, एक वरती कंस काढणार। आता मित्रांनो, हे डिस्टन्स जे आहे ते 5 सेंटीमीटर आहे। आता टी पासून यू किती आहे, तर 4.5 आहे, तर आता 4.5 घेणार, कमी करून घ्या थोडं, या पद्धतीने 4.5 घेतलं। आणि मित्रांनो, याला इंटरसेक्ट करणारा दुसरा कंस जो आहे, आर्क जो आहे ती काढा, हा आपला पॉईंट असेल यू, आणि याला जॉईन करून द्या मित्रांनो। हे जे आता मी मित्रांनो जॉईन करतोय, याला आणि याला जॉईन करतोय। जॉईन केल्यानंतर मित्रांनो ट्रायंगल असा दिसेल, यांना नावं देऊन टाका, एस टी होता 5 सेंटीमीटर आणि हा होता 4.5 सेंटीमीटर। ही रफ फिगर असते मित्रांनो, काढली तरी चालते। आता सेकंड काय आहे बघा, इन ट्रायंगल डी एफ, डी ई 5.5 सेंटीमीटर, अँगल ई 70 अँड ई एफ इज 6.3, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल डी ई एफ। म्हणजेच काय, डी एफ मध्ये डी ई 5.5 दिला आहे, अँगल ई 70 दिला आहे, ई एफ 70 दिला आहे, ई एफ दिला आहे मित्रांनो, ई एफ नाही, हा ई एफ दिला आहे 6.3 सेंटीमीटर। ओके फ्रेंड्स, आता आपण काय करूया, आधी ई एफ जो आहे तो आपण काढून घेऊया 6 पॉईंट। बघा, थोडक्यात कच्ची फिगर काढली तर लगेच आपल्याला अंदाज येतो, तुम्ही व्यवस्थित काढा जरा, मी एक हात मोबाईल आहे माझ्या, त्यामुळे तसं होतंय। ई एफ हा झाला 6.3, ओके, नंतर अँगल ई 70 हा 70 आहे, नंतर डी ई डी वरती असणार आहे, तर हे डिस्टन्स आहे 5.5। यावरनं काय कळतं आपल्याला, तर 6.3 आपल्याला आधी काढावी लागेल, ती आपण काढूया 6.3। ओके फ्रेंड्स, ई 6.3, ई एफ काढून जरा 6.3। आणि आता मित्रांनो काय करणार, ई काढणार 70, ई 70 घ्या, बरोबर 70 घ्यायचं बघा, ई वरती ठेवणार, हा 70 इथे येतोय, इथून काढणार आणि एक लाईन ड्रॉ करून घेणार या पद्धतीने, एक रे काढा पूर्ण, आता हा काढल्या गेल्यावरती याला या पद्धतीने रे दाखवा। आता मित्रांनो, डी जो आहे ना, डी तो 5.5, डी 5.5 आहे, लक्षात घ्या, डी 5.5, आपल्याला पुन्हा याच्यात 5.5 घ्यावं लागेल, कंपासमध्ये 5.5 घ्या, बघा बरोबर 5.4 जास्त आहे, हा 5 झाला आणि हा झाला मित्रांनो 5.5। आता ई वर ठेवणार आणि एक आर्क इकडे काढणार, हा आहे आपला पॉईंट डी, आणि आता डी एफ जो आहे तो जोडून द्या, जॉईन द सेगमेंट डी एफ, देन हा जोडा, हा जोडल्यानंतर डी एफ मिळाला मित्रांनो। आता डी एफ जो आहे, सॉरी डी एफ जोडला, डी हा होता 5.5 आणि हा होता 70। अशा पद्धतीने सेकंड कन्स्ट्रक्शन नाही आपलं पूर्ण झालंय, दुसरा प्रश्न पूर्ण झाला, तिसरा प्रश्न घेऊया। थर्ड क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ ऑफ पी आर 7 सेंटीमीटर, अँगल पी 40, अँगल आर 75, म्हणजेच लेंथ ऑफ पी आर 7 दिलेला आहे बघा, अँगल पी 40 दिलाय, आर 75 दिलाय, पी क्यू आर आपल्याला काढायचं आहे। म्हणजे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला काय घ्यावं लागेल, एक रफ फिगर हाताने काढा, तुम्ही जरा व्यवस्थित काढा, ती हा ट्रायंगल आहे सपोज, ओके। आता यामध्ये पी आर जो येतो आपल्याला दिलेला आहे, पी आर हा आपण आधी 7 काढू, नंतर पी आपल्याला 40 दिला आहे, नंतर आर आपल्याला 75 दिला आहे, या पद्धतीने आपल्याला ती फिगर काढावी, म्हणजे आपल्याला कळालं आधी पी आर काढायचं आहे 7 सेंटीमीटर, तो काढून घेऊया। पी आर 7 काढलाय बघा मित्रांनो, बरोबर 7 काढलाय। आता पी से 40 डिग्री आहे, ॲक्युट अँगल आहेत दोन्ही, बरोबर पी वर ठेवणार युजिंग प्रोटेक्टर, प्रोटेक्टरच्या याने 70 काढायचा आहे बघा, पी किती आहे 40, सॉरी
P40 आहे 40 हा 40 इथे येतोय बघा आणि मग इथं इकडे एक रे काढा याला जॉईन करणार तर मित्रांनो एंगल R75 घेतला प्रोटेक्टरच्या सहाय्याने 75 घेतला बघा मुद्दा मध्येच करून ठेवले 75 घेतला तर तो बरोबर मित्रांनो इथे जॉईंट होतोय क्यू ला याला इथे नाव दिलं क्यू आणि अशा पद्धतीने हा ट्रायंगल जो आहे तो तयार झालेला आपल्याला दिसून येतोय ओके फ्रेंड्स आता फ्रेंड्स पुढचा एक क्वेश्चन आपण घेऊया हा एंगल लक्षात घ्या आधी 7 काढल्यानंतर 40 घेतला 75 घेतला दोन्ही वाढवल्या जिथे मिळाला तो म्हणजे क्यू तुमच्या लक्षात आला असेल आता पुढचा प्रश्न बघा काय कोणते एक कोण ड्रॉ एनी एंगल ऑफ ट्रायंगल एबीसी कंस्ट्रक्ट अनदर एंगल पीक्यूआर कॉन्ग्रुएंट टू एंगल एबीसी विदाउट यूजिंग प्रोटेक्टर कोणतंच प्रोटेक्टर वापरायचं नाहीये डायरेक्ट एंगल काढायचा आहे कोणताही एक कोण काढायला सांगितलं आपल्याला एबीसी तुम्ही काढून घेतलाय बघा ए बी सी हा कोण मी आधीच काढून घेतलाय माप घेतलेलं नाही अंदाजे काढलाय आणि नंतर या कोण मापकाचा वापर न करता म्हणजे प्रोटेक्टर न वापरता पीक्यूआर काढायचा आहे मग तो कसा काढणार मित्रांनो एक लाईन तर आपण काढू शकतो ही काढून घेतली मी आता हा कसा मोजणार तर या इथे प्रोटेक्टर यूज नाही करायचे कोण माप यूज नाही करायचे परंतु आपण कंपास यूज करू शकतो मग काय करणार कसा मोजणार बघा तू नीट लक्षात घ्या इथून या पद्धतीने एक असा एक अँगल काढून घ्या इकडे पण मित्रांनो इकडे तर ही हा अँगल काढला नाही आपण पण तरी सुद्धा या पद्धतीने एक या पद्धती सॉरी अशा पद्धतीने एक आर्क काढून घ्या आता कळाली तुम्हाला आता नेमका हा पॉइंट कसा काढणार तर हे डिस्टन्स मोजा मित्रांनो किती आहे कंपासनेच मोजायचं ते हे एवढं डिस्टन्स आहे बघा एवढं डिस्टन्स घ्यायचं इथून इथे ठेवणार आणि या पद्धतीने एक आर्क काढणार आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून द्या तुम्हाला कॉन्क्रोंट अँगल मिळून जाईल एबीसीचा हा जो येतो जोडा हा मी जोडलाय मित्रांनो हा बघा हा जो अँगल आहे याला नाव देऊन टाका पी क्यू आर हा याला कॉन्क्रोंट आहे सेम माप एक रूप आहे फक्त आपण प्रोटेक्टरने यूज करता काय यूज केलं कंपास यूज केलं अशा पद्धतीने मित्रांनो हे विदाउट प्रोटेक्टर किंवा विदाउट कंपास विदाउट कोर मापक काढायचं असतं पुढचा प्रश्न बघूया नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ सेगमेंट एम एन ऑफ लेंथ 6.5 सेंटीमीटर डिवाइड इन द रेशो 3:2 म्हणजेच काय 6.5 गुण लांबीचा रेक एम एन काढावा त्याचे 3:2 गुणोत्तरात विभाजन करा रेशो 3:2 गुणोत्तर 3:2 आता बघा मित्रांनो या पद्धतीने हा काढलाय मी 6.5 बरोबर आहे आता काय करायचंय एक ऍक्युएट अँगल काढून घ्या या पद्धतीने ऍक्युएट अँगल या पद्धतीने एक अंदाजे काढायचा आहे आता मित्रांनो हा ऍक्युएट अँगल काढलाय मी ओके आता आपल्याला 3:2 मध्ये मित्रांनो याचं विभाजन करायचं आहे किंवा रेशो करायचं आहे तर 3:2 मीन्स 3+2 किती होणार 5 तर 5 आपण इकडे याचे भाग करणार या खालच्या रेषेचे बघा कसे करणार ते 5 बघा 3+2 5 म्हणजे आता सुरुवात इकडनं करणार बघा इथे एक ठेवला 1 नंतर येणार इथे 2 नंतर येणार इथे 3 नंतर येणार इथे 4 आणि नंतर येणार इथे 5 ओके फ्रेंड्स या पद्धतीने केलं आता हा एम एन होता लक्षात घ्या एम एन आता जो फिफ्थ भाग आहे पाचवा तो आणि एन जोडून द्या हा आहे ना हा जोडून द्या हा बघा मित्रांनो मी जोडलाय एम एन जोडलाय आता मी समजा याला एम वन नाव दिलं याला एम टू नाव दिलं याला एम थ्री एम फोर आणि एम फाय हा जोडलाय हा एम एन आपला होता याला एम फाय आणि एन जोडलाय आता 3:2 होते म्हणजे आधी नंतर 3 घेऊ आधी 1, 2, 3 या 3 पासून पॅरेलल टू धिस लाईन एक ड्रॉ करा या पद्धतीने याला पॅरेलल जी आहे ती ड्रॉ करायची आहे आता ती कशी ड्रॉ करणार तेही तुम्हाला सांगतो बघा कंपासचा यूज करायचा आहे तिथे आता फ्रेंड्स इथून एवढं डिस्टन्स असं घ्या आता इथून करायचं त्यामुळे हे पण आपण या पद्धतीने घ्या आता हे पॅरेलल कशी काढणार तर हे डिस्टन्स मोजायचं आता हे हा आणि एवढं डिस्टन्स आहे ओके फ्रेंड्स आता तेवढं डिस्टन्स घेऊन इथून जो आहे 3 बघा इथून काढला होता आपण असा आता इथून असा काढला आता हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स ते घेणार आणि हा जोडणार आणि मित्रांनो हा पॉईंट आणि हा पॉईंट जर जोडला तर याला ती पॅरेलल असणार आहे ओके फ्रेंड्स आणि ही जोडल्यानंतर ती लाईन अशी दिसेल बघा ही जोडली आहे तर हे जे डिस्टन्स आहे फ्रेंड्स 3:2 असणार आहे हे 3 आणि 3 रेशो 3:2 असणार आहे जे गुणोत्तर आहे ते 3:2 असणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल मित्रांनो भेटूया उद्या तुम्हाला टेक केअर गुड बाय